नमस्कार, CBS न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला पाहूयात महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांची दिवाळी गोड, आदित्य दूध संकलनने राबवला अनोखा उपक्रम। यंदाचं उत्पादन शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी आदित्य दूध संकलन केंद्राचा दीपावली बक्षीस वितरण सोहळा व शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। आदित्य दूध संकलनचे चेअरमन दिगंबर गायकवाड यांनी एक अनोखा उपक्रम राबवून वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे। काल 28 ऑक्टोबर रोजी हा भव्य दिव्य सोहळा कडलास तालुका सांगोला येथे पार पडलाय। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमित भोसले, TCI महाराष्ट्र अमूल केटर फीड व माननीय आलोक रंजन सावर डेअरी इन्चार्जचे हे लाभले होते। तर प्रमुख उपस्थितीमध्ये निलेश ताटे देशमुख, डॉक्टर सीताराम शिंदे साबर डेअरी सुपरवायझर, माननीय चांदभैया शेख मुख्य संपादक CBS न्यूज नेटवर्क, दीपक घाडे कृषी संजीवनी महिला ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सांगोला, शशिकांत कोळी सहसंपादक CBS न्यूज, प्रतिनिधी सुनील पवार हे उपस्थित होते। पशुपालनाला त्यांच्या शाश्वत आणि ग्रामीण समृद्धीसाठी विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचं लक्ष ठेवण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमामध्ये पशुपालन क्षेत्रात विशेष प्राधान्य दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात देण्यात आलं। विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या नेतृत्वाने दुग्ध व्यवसाय क्षेत्रात अद्भुतपूर्व यश आदित्य दूध संकलन केंद्राने प्राप्त केलंय। प्रचंड शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर बोनस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। तसेच याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली। यामध्ये दुग्ध व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे करावे, मुक्त गोठ्यांचं महत्त्व, दुग्ध व्यवसाय पारंपरिक पद्धतीने न करता तो एक आधुनिक पद्धतीने उद्योजक म्हणून कसा करावा इत्यादी गोष्टीवर मार्गदर्शन करण्यात आलंय। उद्योजकता विकास यावर मुख्य जोर दिला। तसेच शेतकऱ्यांना देण्यात आलेला बोनस पैकी प्रथम क्रमांक आहे माननीय सचिन कदम, द्वितीय क्रमांक तुळशीदास गायकवाड, तृतीय क्रमांक तानाजी भोसले, तसेच उत्कृष्ट फॅट्स गायचा क्रमांक आहे विजय भोसले, तर उत्कृष्ट मैस फॅट्सचा अंबादास गायकवाड यांचा आहे। अमूल म्हणजे सर्वात स्वस्त आणि सर्वात गुणवत्ता असलेला पशु आहार, आता नवीन पॅकिंग आणि सर्वाधिक 26% प्रोटीनमध्ये उपलब्ध आहे। भरघोस प्रोटीन मिनरल मिक्स कॅन्डल एडिटिव प्रेमिक्स कॅटल फीड सप्लिमेंट यांच्या समांतर प्रमाणे उपयुक्त सर्वोत्तम टॉक्झिन बिंडरचा वापर असल्यामुळे प्रजनन क्षमता वाढीस उपयुक्त ठरतंय। शेतकरी मित्रांचा आर्थिक विकास करणे हाच अमोल फीडचा मूळ ध्यास आहे। या सोहळ्याचं सूत्रसंचालन सिद्धनाथ पवार यांनी योग्य प्रकारे केलं। तसेच सर्वांचे आभार दिगंबर गायकवाड यांनी मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे। विशेष मार्गदर्शक निलेश ताटे देशमुख। संकलन केंद्र कडलास याचे प्रोप्रायटर दिगंबर अण्णा गायकवाड साहेब, करावं तेवढं कौतुक कमी या माणसाचं, कारण आजपर्यंत मी काही तुमची वाहवा करायसाठी आलो नाही तर, पण आजपर्यंत असा कार्यक्रम मी कधी बघितला पण नाही, कुठल्या कार्यक्रमाला गेलो पण नाही, असा कार्यक्रम दिपावळीच्या अगोदर बोनसच्या निमित्ताने ठेवलेला कार्यक्रम। अशा कार्यक्रमात लोकांचं कसं असतंय, बोनस जरी असलं तरी काय खा वाटप असलं तरी त्यांच्या त्यांच्या डेअरीवर तात्पुरत तेवढा बेनिफिट आणि तेवढं फॅट तुम्हाला 100% मिळणार। रिझल्ट न येण्याचे दोन कारण आहेत, रिझल्ट न आलेले पण असतील, इथं आले असतीलच रिझल्ट सोडा, पण न येण्याचे कारण काय सांगतो तुम्हाला, प्रमाणात पशुखाद्य न जाणं आणि शेण पातळ असणं। तुमचं शेण पातळ असल्यामुळे रिझल्ट तुम्हाला फॅटचं बोलायचंच नाही, पहिलं शेण घट आणायचं मग तुम्ही फॅट बद्दल बोलणारच नाही, कारण शेणावर खेळ फॅटचा लक्षात ठेवा। शेण पातळ असल्यावर तुम्ही आपल्याला जर सांगत लागेल बरं वाटत, लोडचं काम दिलं तर तुम्हाला करणार नाही, तुम्ही केलं तर काय होईल, तसं गळी जाय, गळीला लोडचं काम आहे, लोडचं काम म्हणजे काय, ती मशीन आहे जरी टाकाल ती खाली द्यायचं तिला, त्यामुळे तिला लोडचं भरपूर काम आहे, तिला शेण ही घटच पाहिजे। आपल्या पशुखाद्य हे कुठल्याच कंपनीचं नाही, पचनीचा किती बघितले घ्यायचं, ह्या दुधाच्या पशुखाद्यामध्ये 72% पचनीत आहे, म्हणजे 72% पचतं ते खाल्लेलं, आणि काप स्टार्टर मध्ये 92% पचनीत आहे, कुठल्याही कंपनीत नाही तेवढी,
लक्षात ठेवा, त्यामुळं तुमचं प्रमाणात पशुखाद्य झालं. एक लिटर गाईच्या दुधाला तुमचं 300 ते 400 ग्रॅम पशुखाद्य गेलं पाहिजे. ते गेल्यावर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळणार. समजा तुमची गाई 10 लिटर दूध देत असेल, फॉर एक्झाम्पल 10 लिटरला 300 ग्रॅमच्या प्रमाणाने किती झालं, 3 किलो एका टायमिंगला. आता तुमची गाई एका टायमिंगला एव्हरेज 10 लिटर देत असत, 10 लिटर गाईच्या दुधाला 3 किलो हे पशुखाद्य चारायलाच पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळणार कमी प्रमाणात. 300 ग्रॅम कंपनी सांगते 400 ग्रॅम, त्यांचा मी काय धंदा पण आपण वापरायचं किती 300 ते 350 त्याच्यावर जायचं नाही. दिवसाचं पशुखाद्य हे तुम्ही 6 किलोच्या वर घेऊ का किती होते काय जास्ती जाता का, पण 6 किलोच्या वर जायचं नाही आणि मॅक मिनिममच्या खाली यायचं पण नाही. 300 ग्रॅमच्या आत येऊ नका, नाही तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. आपली जी सुपर गाय जी घ्याल आहे त्याच्यामध्ये 4% फॅट आहे, 22% प्रोटीन आहे. इकडे गायला पण बघतो लोक हायएस्ट फॅट कुणाचं आहे गायचं, चार पाच ह्यांच्या गोट्यामध्ये शेणघट्ट असणार, त्यांनी प्रमाणात देत असणार, त्यांनी प्रमाणात पशुखाद्य देत असणार. गाईचं फॅट 4-5 म्हणजे अजून 5-6 पॉईंट वाढले तर ती म्हशीचं दूध जाते, कारण ऑलरेडी 15 किलो नाही त्याला. त्यामुळे एक काळजी घे, तुम्ही पशुखाद्य वापरताना 300 ग्रॅमच्या वरती वापरायचं आणि शेण घट्ट यायची तुम्ही काळजी घ्यायची. शेण जर पातळ असेल तर तुम्ही म्हणणार तुमच्या पेंडीला रिझल्ट नाही, शेण पातळ असलं येणार पण नाही. पहिलं काम केलं गेलं घरी उद्या चेक करायचं, कोण जर गोट्यात जात नसेल तर उद्या जाऊन तुम्ही लक्ष द्यायचं आपल्या गाईचं शेण घट्ट आहे का पातळ, ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून 100% बघा. त्याच्यावर तुमचं सगळं पुढचं गणित फॅट एसेन्स आहे. शेण घट्ट आणण्यासाठी मी मनापासून सांगतोय पण विचारू नको काय करायला पाहिजे, त्याची वाट बघत होतो. 75% पाणी आणि 25% राहिलेलं फॅट एसेन्स प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी 25% असतात, पण महत्वाचं 25% असते. पाणी आहे म्हणून इथं मशीनला ते दाखवत नसतं पाणी, त्यात पाणी 75% पण ह्या मशीनला दाखवत नाही, पण वरनं घातलेलं पाणी दाखवत, कारण ते नॅचरली त्याचं हे होऊन आलेलं असते. गाईच्या गाई एक मशीनच आहे, जसं घालाल तसं ती देते, त्याच्यामुळे ती वाटर दाखवत नाही, पण 75% पाणी असतं लक्षात ठेवा. म्हणून पाणी हा पार्ट चाऱ्यापेक्षा लय महत्वाचा आहे, कळलं तुम्हाला. आणि तुम्ही आता ज्याच्या घरी बंदिस्त हे नाही, ओपन फार्म नाही, शेड नाही, ती लोक कसे करतो, तुम्ही 3 वेळा पाणी पाजता. तुम्ही सकाळी दावणीला घेता, दुपारी झाडाखाली घेता, बरोबर. आपल्याला सकाळी एका खोलीत बंद केलं दुपारपर्यंत, दुपार ते संध्याकाळी एका खोलीत बंद केलं, दम निघल का नाही निघणार, गाईचं पण तसंच आहे. तुमचं रक्तप्रवाह व्यवस्थित होईल का, तुम्ही आजारी जास्त वेळ पडणार का नाही, तुम्ही असं व्यवस्थित राहणार नाही. त्यामुळं ज्याचं 5 गाईचं वरवट आहे, 2-3 गाई असतील तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कारण त्याला मेंटेनन्स तेवढा परवडत नाही, बरोबर. पण ज्याच्या 5 गाईच्या वरती गाई आहेत त्यांनी तुम्ही जास्त खर्च नाही होत, अँगल मारून जाळी मारून त्याला बंदिस्त ओपन फार्म मध्ये सोडा, कारण ती जेवढी गाई तुमची वॉकिंग करेल तेवढा तिचा रक्तप्रवाह चांगला होईल, तेवढी ती निरोगी राहील, तेवढं तुमचं दूध जास्त, तेवढं तुमचं फॅट जास्त. त्या पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टी अंमलात हळूहळू आणा. एकदमच आता उद्या गेलेला तयारी करा असं म्हणत नाही मी, पण हळूहळू तुम्ही त्या मार्गाला चला, कारण ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता निवारा म्हणलं तर तुमच्या काय असते, पत्रशेड किंवा झाडाची सावली, ठीक आहे, नॅचरली सावली आहे 2-3 गायींसाठी, ठीक आहे. जास्त गाई असली तर ती शेडचं पण ठीक आहे, तुमच्या तुमच्या बजेटनुसार ते निवारा करू शकता. आता ह्या झाल्या 3 मूलभूत गरजा. त्याच्यानंतर मेन कळीचा मुद्दा
कुठला पुढं काय पशु खाते आता तुम्ही अमूलचं नाही म्हणलं तुम्ही अमूलचं कोण गंगा असं तुमचं मत होईल पण या अमूल काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो